पालकांकडून आधी मी म्हणेन की पालकांनी मुलांना सतत टेलिव्हिजन बघतात किंवा मोबाईल बघतात तर त्यापासून त्यांना जर दूर करायचं असेल तर अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीजमध्ये त्यांना नेलं पाहिजे. बालनाट्याचे अनेक कार्यशाळा हल्ली होत असतात, सगळ्यात चांगल्या असतात असं माहीत मला म्हणायचं नाहीये. काही व्यावसायिक दृष्ट्या पण करतात लोक, तर जे जेन्युइन काही लोक आहेत जे करतात त्यांच्यापर्यंत पोचावं, त्यांच्यासाठी मुलांना त्या कार्यशाळेत घालावं. नॉर्मली काय असतं, आईवडिलांची अशी एक प्रवृत्ती असते की ते नोकरी करणारे असतात, त्यांना वेळ मिळत नाही, मुलांना काहीतरी एंटरटेनमेंट पाहिजे म्हणून मग ते काहीतरी टीव्हीवर बघायला सांगतात, हे बघ ते बघ OTT वर बघ म्हणून सांगतात. पूर्वी कॅसेट्स आणून द्यायचे, सीडीज आणून द्यायचे, तर असं आई वडील आपली सोय बघतात. पण मला असं म्हणायचं आहे, याच्या व्यतिरिक्त आई वडिलांनी थोडा क्वालिटी टाईम मुलांना दिला पाहिजे, त्यांना घेऊन गेलं पाहिजे नाटकं बघायला. नाटक बघण्याची एक शिस्त असते, ती त्या मुलांना शिकवली पाहिजे की कसं बघायचं नाटक, ते कसं ऍप्रिशिएट करायचं, कुठच्या प्रकारची नाटकं बघायची. आपले आई वडील काही मुलांना नाटकाला पाठवतात, कुठल्या तरी एक वडापाव खायला एक पैसे देतात आणि जा म्हणतात आणि आपली कामगिरी झाली असं समजतात. तर तसं नाही, आई वडील सुद्धा त्यांनी आई किंवा वडील कोणीतरी एकाने मुलाबरोबर जायला पाहिजे नाटक पाहायला. त्या नाटकातल्या चांगल्या गोष्टी काय आहेत, काय आवडलं नाही, प्लस पॉईंट्स काय होते, मायनस पॉईंट्स काय होते, हे मुलांबरोबर चर्चा केली पाहिजे. इवन टेलिव्हिजनवर पण युट्यूबवर काही मुलं चित्र बघतात तेव्हा आई वडिलांनी त्यांच्याशी बोलायला पाहिजे की हे तू बघतोस ह्याच्यात तुला काय आवडलंय, काय चांगलं आहे ह्याच्यामधलं, चर्चा करा मुलांबरोबर. आणि मुलांना तुम्ही ह्याला काय कळतंय हे काय असं न करता आपल्या बरोबरीचं आहे असं समजून त्याचा सन्मान करा, त्याचा आदर करा आणि त्याच्याशी बोला. मग त्यालाही एक जबाबदारीची जाणीव होईल की आपल्याला जे विचारतायत आपले आई वडील बोलते तर आपण एक काय बोलतोय हे त्याचं त्याला भान राहिलं पाहिजे, आपण काय बघतोय हे त्याला कळलं पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी मला वाटतं पालकांची जबाबदारी. नाटक हे एक जिवंत कला आहे ज्याच्यामध्ये मुलं ऍक्टिव्हली इन्वॉल्व्ह असतात, पॅसिव्हली नाही. चित्रपट बघतात, टेलिव्हिजनवर बघतात तेव्हा काय होतं की पॅसिव्हली ते बघत असतात, त्यांचे इंटरॅक्शन होत नाही त्याच्यावर. पण याच्यामध्ये नाटकामध्ये ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन. मला आठवतं आम्ही नाटक करायचो माकडा माकडा हो, तर त्या नाटकामध्ये मुलं पृथ्वी थिएटरला वगैरे एक पोलिसाची टोपी पडली की मुलं तिथून ओरडायची, ती बघा ती बघ, ती निळी निळी टोपी तिथे पडली, मुलं बोलायची. किंवा राक्षसाच्या फिफाय फोफममध्ये राक्षसाच्या थैल्या मोजायचा तो, तर एखादी थैली चुकायची त्याची मोजायची तर मुलं ओरडायची ऑडियन्समधून. ही जी इंटरॅक्शन आहे ना ती फार महत्वाची आहे, ती मुलांची असायला पाहिजे आणि जी टेलिव्हिजनवर किंवा मोबाईलवर किंवा आयपॅडवर वगैरे होत नाही. तर पालकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की जी नाटकं होतात चांगली ती नाटकं मुलांना दाखवायला पाहिजे. आणि आता याच्यावर असं परत एकदा मी असंच म्हणेन की सरकारने याच्यामध्ये बालनाट्याला काहीतरी प्रमोट केलं पाहिजे, त्यांच्याकडे ते दुर्लक्ष करतात. कारण बालनाट्याचा जो ऑडियन्स आहे ते काय तुम्हाला मतं देत नाही, त्यांचं त्यांना कसं कशाला काय त्यांचा भरभराट करायची असा एक ॲटिट्यूड असू शकतो मला माहिती नाही. तर सरकारने या बाबतीत काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे, मुलांसाठी बालनाट्यासाठी खास अनुदान दिलं पाहिजे, एखादं छान स्टेज रंगमंच नाट्यगृह तयार करायला पाहिजे. तिथे अशा अशी काही आहेत नाट्यगृह पडीक आहेत ती, त्याच्याकडे कोणी बघत नाहीये. मी खूप आवाज उठवण्याचा प्रयत्न केला, काही झालं नाही. महापालिकेकडे त्याचे संबंध हक्क आहेत. तर अशी एखादी वास्तू, शाळेचा हॉल चालेल आम्हाला की तो आम्हाला शनिवार रविवार नाटक करायला देतील, आम्हाला रिहर्सल्स करायला वेळ मिळेल. आपल्याकडे मुंबईमध्ये असे अनेक ठिकाणी एखादी शाळा जरी शासनाने सांगितली तर आम्हाला मिळू शकते, आम्हाला हॉल मिळू शकतो छोटासा. आमच्या लहानपणी बालमोहन विद्यामंदिर आणि RM भट वगैरे या शाळांमध्ये बालनाट्य व्हायची, रत्नाकर मतकरी आणि सुधाकर मतकरी, आणि आम्ही तिकडे 5-5 रुपयाचं तिकीट, 3 रुपयाचं तिकीट काढून जायचो बघायला. आता मोठ्या थिएटरमध्ये जर केलं नाटक तर त्याचं भाडं परवडत नाही, तिकिटाचे दर परवडत नाही, जाहिरातीचे दर परवडत नाही. ही सगळी सवलत मिळायला पाहिजे ना बालनाट्याला, त्याच्याशिवाय कसं होणार.